गेले 3 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा अटल सोनसाकळी चोर गुन्हे शाखा युनिट 2 च्या ताब्यात. गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून गीताराम आसाराम रणपिसे यास वडाळागाव इंद्रनगर येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत इंद्रनगर अंबड पोलीस उपनगर पंचवटी म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील एकूण 11 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणले असून सदर आरोपितांकडून 125 ग्रॅम सोने, एक ज्युपिटर कंपनीची मोपेड मोटरसायकल असा एकूण 6,03,750 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी यांनी अधिक माहिती दिली. नाशिक शहराचे माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सो, माननीय पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सो, माननीय सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कल्ले सो, तसेच गुन्हे शाखा युनिट 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी आम्ही चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करीत असताना गुन्हे शाखेचे पोलीस नाईक परमेश्वर दराडे यांना गोपनीय बातमी मिळाली. त्याप्रमाणे आरोपी गीताराम रणपिसे यास वडाळा येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून आम्ही आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यातून एकूण 11 गुन्हे उघडकीस केलेले आहे. तसेच त्याने गुन्हा करतेवेळी जी मोपेड बाईक वापरली ती हस्तगत केलेली आहे. असा एकूण मुद्देमाल 6 लाखाचा एकूण असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. अजून अधिक चौकशी आरोपीकडे करीत आहोत. त्याने एकूण 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेन स्नॅचिंग केलेली, मसरूळ, पंचवटी, अंबड, इंद्रनगर, उपनगर. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत मेंढकुळे, विवेक पाठक, पोलीस हवालदार परमेश्वर दराडे, सुनील आहेर, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, नंदकुमार नांदुर्डीकर, राजेंद्र घुमरे, गुलाब सोनार, सुहास क्षीरसागर, विजय वरंदळ, पोलीस अंमलदार तेजस मते, सोमनाथ जाधव, जितेंद्र वजिरे आदींनी केली आहे. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.